अन्यायग्रस्त महिलांसाठी बुलढाण्यामध्ये एक विशेष प्रयत्न केला जातो आहे. सखी वन स्टॉप सेंटर नावाचं एक दालन या संघर्षग्रस्त स्त्रियांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे आणि या उपक्रमाचं यश म्हणजे 250 पैकी 170 महिलांचे संसार सुरळीत झालेत. याच स्तुत्य उपक्रमाची ही चांगली बातमी बघूया. समाजात एकीकडे स्त्रियांची पूजा करण्याची शिकवण मिळत असली तरी सुद्धा स्त्रीची उपेक्षा पूर्णपणे थांबली नाहीये आणि हीच उपेक्षा थांबवण्यासाठी स्वतःच्या पायावर स्त्री उभी राहीपर्यंत तिला निवारा देण्यासाठी बुलढाण्याचं सखी वन स्टॉप सेंटर कार्यरत आहे. महिला आणि बाल विकास विभागांतर्गत कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून 2019 पासून हे सखी वन स्टॉप सेंटर उभारण्यात आलंय. समुपदेशन सेवा, कायदेविषयक मदत, पोलीस मदत, निवारा आणि मनोसामाजिक समुपदेशन आणि संदर्भ सेवा इत्यादी प्रकारच्या सुविधा ह्या विनामूल्य दिल्या जातात. वन स्टॉप सेंटरमध्ये आतापर्यंत 806 पैकी 250 महिलांचे कौटुंबिक समुपदेशन करण्यात आलेले आहे. वयाच्या 18 वर्षापर्यंतच्या बालिका ह्या बालकल्याण समितीच्या आदेशाने ओबीसीला दाखल होतात आणि त्यांना त्या बालिका जर आई वडिलांकडे जर जात नसल्या तर त्या बालिकांचे पुढील पुनर्वसन हे बाल कल्याण समितीच्या आदेशाने अमरावती केले जाते. संकटग्रस्त, पीडित, निराधार, कौटुंबिक हिंसाचारग्रस्त, संघर्षग्रस्त पीडित महिला आणि त्यांच्या बालकांचं पुनर्वसन करण्यासाठी हे सेंटर प्रयत्नशील आहे. पोलिसांची मदत, निवाऱ्याची सुविधा, कायदेशीर मदत, आरोग्यसेवा आणि समुपदेशन अशा मोफत सुविधा इथे पुरवल्या जातात आणि या सुविधांचा फायदा वेगवेगळ्या वयोगटातल्या शेकडो महिला घेत आहेत. कौटुंबिक हिंसाचारामधल्या ज्या महिला सफर झालेल्या आहेत अशा महिला या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे बालविवाहामधल्या ज्या मुलींचं पळून गेलेल्यांचं लग्न झाले पळून गेलेल्या आहेत अशा मुली या ठिकाणी येतात आणि त्याचप्रमाणे ज्या वयाच्या 18 वर्षाच्या आतील आहेत अशा सर्व मुली ह्या माननीय बालकल्याण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येतात आणि एखाद्या महिलेला जर काही अडचण असेल राहण्याची तर त्या सुद्धा महिला ह्या स्वयंसेवी स्वतःच्या मार्फत इथे त्या येऊ शकतात. शासनाच्या वतीनं त्यांना 5 दिवसाचा निवारा हा गाईडलाईननुसार दिला जातो, परंतु तिची पुढचं पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिला आपल्याकडे निवारा हा दिला जातो. या सखी वन स्टॉप सेंटरच्या निमित्ताने अन्यायग्रस्त महिलांना हक्काचा निवारा उपलब्ध झालाय. ही सुविधा प्रत्येक जिल्ह्यात बुलढाण्याप्रमाणेच सक्षमपणे चालावी यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.